शिंदी साखरखेडा गावाजवळ आभाळ फाटले, यामुळे भोगावती नदीला महापूर आला। या महापुराने 2000 हेक्टरच्या वर पिकांचे नुकसान झाले, तसेच दोघांचे प्राण वाचले। यावेळी महसूल व पोलीस यंत्रणा त्वरित हजर झाले। तहसीलदार सुनील सावंत यांनी त्वरित पूरग्रस्त भागांची पाहणी केली। शिंदी येथील 100 शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अनेक जमिनी वाहून गेल्या, अनेकांच्या घरात पाणी घुसले, तसेच रताळी येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता आहे। उंबरठ्यावर सरसकट पंचनामे करण्यात आली। या महापुराने चोहीकडे फक्त शेतकऱ्यांचा आक्रोशच आक्रोश होताना दिसला। मी ज्ञानेश्वर दामोदर खराब राहणार सिंधी, तालुका सिंदखेडा, जिल्हा बुलढाणा। काल जी ढगफुटी सदृश्य जी पाऊस झाला, त्यामुळे आमच्या सिंधीचे तसेच माझे वैयक्तिक 100% सोयाबीनचे नुकसान झाले। तरी माझी शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला त्यांनी त्वरित मदत करावी, नाहीतर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। एवढी आमची शासनाकडे विनंती आहे।